नमस्कार विद्यार्थी मित्र हो एज्युकेटेड बडी या चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण वर्गसमीकरण अवयवपद्धतीने सोडवणार आहोत यासाठी दोन समीकरणांचा अभ्यास करणार आहोत पहिले समीकरण एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य दुसरे समीकरण एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य दोन्ही समीकरणांचं नीट निरीक्षण करा एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य समीकरणाला तीन पद असतात पहिलं पद मधलं पद आणि दुसरे पद दोन्ही समीकरणांमध्ये दुसरे पद जे आहे त्या पदाला अधिक चिन्ह आहे अधिक चोवीस दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा अधिक चोवीस अधिक चोवीस जे आहेत ते चिन्हा आपल्याला सोडवण्यासाठी घ्यायचे आहेत अधिक चोवीस चोवीसचं अधिक चिन्ह आपल्याला हे सुचविते की गुणक अवयवांची आपल्याला बेरीज करायची आहे अधिक चिन्ह आपल्याला बेरीज करण्यासाठी सुचवत असतं चोवीसचे असे अवयव पाडायचे आहेत की सहा साईचोक चोवीस सहा गुणिले चार यांची बेरीज जी आहे ती मधल्या पदा इतकी आली पाहिजे म्हणजेच अधिक दहा आली पाहिजे सहा आणि चारची बेरीज दहा येते मधल्या पदाचं अधिक चिन्ह येते मोठ्या संख्येला सहाला दिलं आणि उरलेलं सुद्धा अधिकच चिन्ह आपण चारला देणार आहोत कारण दोन समान चिन्ह असतील तर अंकांची बेरीज होते त्यामुळे सहा आणि चार दहा आणि आलेल्या उत्तराला मोठ्या अंकाचं चिन्ह सहा आणि चारमध्ये सहा मोठे आहेत म्हणून सहाचं चिन्ह अधिक आहे ते आपण दहाला देणार आहोत अधिक दहा म्हणून अधिक चिन्ह आलं याच प्रकारे दुसऱ्या समीकरणामध्ये सुद्धा अधिक चोवीस जे आहेत ते चिन्हासहित घ्यायचे आहेत या चोवीसचं सुद्धा अधिक चिन्ह जे आहे ते आपल्याला हेच सुचविते की आपल्याला अंकांची गुणकवयवांची बेरीज करायची आहे आणि गुणकवयव ची बेरीज ही मधल्या पदा इतकी म्हणजेच वजा दहा आली पाहिजे म्हणून साईचोक चोवीस मधल्या पदाचं जे वजा चिन्ह आहे ते सहाला दिलं आणि उरलेलं सुद्धा चिन्ह आहे ते आपण चारला की दिलं कारण दोन समान चिन्ह असतील तर अंकांची बेरीज होते आणि या ठिकाणी दोन्ही समान चिन्ह ही ऋणचिन्ह आहेत सहा आणि चार दहा आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह सहा आणि चारमध्ये मोठी संख्या सहा आहे त्याचं चिन्ह ऋण आहे म्हणून दहाला ऋणचिन्ह दिलं किंवा वजाचिन्ह दिलं आता आलेले जे अंक आहेत ते फक्त त्याला एक्स जोडून मांडायचे आहेत एक्स वर्ग अधिक सहा एक्स अधिक चार एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य या ठिकाणी तीन पदं होती त्याची चार पदं झाली त्यांचे दोन दोनचे गट तयार केले दोन दोनच्या गटाखाली अंडरलाईन केले आपण त्यांचे अजून अवयव पाडले जेणेकरून आपल्याला सामायिक त्यातील अवयव जे आहे ते शोधणं सोपं होईल म्हणून एक्स वर्गाचं एक्स गुणिले एक्स सहा एक्सचे सहा गुणिले एक्स चार गुणिले एक्स अधिक चा चोवीसचे चार गुणिले सहा असे अवयव पाडले दोन्ही गटाखाली अंडरलाईन केली आहे आता पहिला जो गट आहे त्याच्यामध्ये एक्स गुणिल एक्स अधिक सहा गुणिले एक्स आहे त्यामध्ये एक्स सामायिक आहे रंगीत करून दाखवलं एक्स बाहेर काढला आणि उरलेले घटक एक्स अधिक सहा कंसात लिहिले अधिक पुढे चार गुणिले एक्स अधिक चार गुणिले सहा यामध्ये चार सामायिक आहेत बाहेर काढले उरलेले घटक कंसात एक्स अधिक सहा बरोबर शून्य या ठिकाणी सुद्धा अधिक मग चारच्या अगोदरचं जे अधिक चिन्ह आहे त्यामुळे दोन गट पडले त्यानंतर एक्स अधिक सहा एक्स अधिक सहा अंडरलाईन केली आहे हे दोन्ही गटामध्ये सामायिक आहे एक्स अधिक सहा सामायिक बाहेर काढले उरलेले घटक कम साचलेले एक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणून एक्स अधिक सहा बरोबर शून्य किंवा एक्स अधिक चार बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर ऋण सहा किंवा एक्स बरोबर ऋण चार म्हणून संच वजा सहा वजा चार आता दुसरे समीकरण सोडवण्यासाठी सुद्धा आलेले जे जोड्या काढल्या आहेत त्याला एक्स जोडला फक्त आणि मांडणी केली एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा चार एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य चार पदं तयार झाली आहेत दोन दोनचे कट केले त्यांच्या खाली अधोरेखित केला एक्स वर्ग वजा सहा एक्स वजा चार एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य सामायिक काढण्यासाठी त्यांचे अजून अवयव पाडले एक्स गुनिले एक्स वजा सहा गुणिले एक्स वजा चार गुणिले एक्स अधिक चार सक चोवीस म्हणजे चार गुणिले सहा बरोबर शून्य गटाखाली अंडरलाईन केलेली आहे दुसऱ्या गटाखाली सुद्धा रेषा काढली दोन्ही पहिल्या गटामध्ये एक्स गुणिले एक्स वजा सहा गुणिले एक्स एक्स सामायिक आहे तो बाहेर काढला उरलेले घटक कंसात लिहिले एक्स वजा सहा वजा चार गुणिले एक्स अधिक चार गुणिले सहा यामध्ये चार सामायिक आहेत ते बाहेर काढले आणि उरलेले घटक कंसात लिहिले एक्स अधिक सॉरी सॉरी एक्स वजा सहा बरोबर शून्य तर वजा चारने वजा केलं की ते अधिक असतं म्हणून तिथे एक्स वजा सहाच राहील किंवा एक्स वजा सहा हा कंस जो आहे तोच पुन्हा कंस रिपीट होतो हे लक्षात ठेवायचं निरीक्षणाने आपल्या लक्षात येतं एक्स वजा सहा एक्स वजा सहा या ठिकाणी कंस सामायिक आहे तो बाहेर काढला उरले घटक एक्स वजा चार लिहिले कंस पूर्ण बरोबर शून्य म्हणून एक्स वजा सहा बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर सहा बरोबर शून्य म्हणून एक्स बरोबर अधिक सहा किंवा एक्स बरोबर चार। हुन अधिक, अधिक चार पक्षांतर होऊन हे अंक मिळाले म्हणून उकलसंच अधिक सहा अधिक चार अशा तऱ्हेने एक्स वर्ग अधिक दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य या समीकरणाचा उकलसंच ऋण सहा ऋण चार मिळाला तर एक्स वर्ग वजा दहा एक्स अधिक चोवीस बरोबर शून्य या समीकरणाचा अधिक सहा व अधिक चार हा उकल संच मिळाला दोन्ही उकलसंचांचं नीट निरीक्षण केलं तर आपल्याला दिसून येतं की पहिले आपण त्यांचे अवयव पडलेले अधिक अधिक चार होते उकलसंचामध्ये ऋण ऋण आलं आणि इकडे ऋण ऋण होतं ते अधिकाधिक आले धन्यवाद माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद